सुदक्षणा सुखदेव राउत आहे आणि मी ग्रामपंचायत सदस्य आहे। पटेल वार्ड क्रमांक 1 मध्ये मी कार्यरत आहे। सध्या तिथे त्या वार्डामध्ये काम करते, तसेच ग्रामपंचायत मार्फत गावामध्ये सुद्धा मी काम करत आहे। आता हे कोविड-19 निघाला तेव्हापासून खूप गावामध्ये आपल्या देशामध्ये खूप हाहाकार माजली आहे। त्यामुळे सर्वांनाच भीतीदायक हा एक रोग पसरलेला आहे आणि या रोगाचा खूप घातक असा परिणाम होतो। त्यामुळे सर्वांनी खूप काळजी घेतली पाहिजे। शेतकरी वर्गांनी, आपल्या गरोदर मातांनी, तसेच आपले वयस्क आहेत, आपले 40 वर्षापासून आता आपल्याला कोणती ना कोणती बिमारी सुरू होतो आणि त्या बिमारीचे बिमारीशी लढण्याची शक्ती कमी होत जाते, इम्युनिटी पॉवर कमी होत जातो। त्यामुळे आपल्याला त्या रोगाशी झुंजण्यासाठी शक्ती ही कमी होते आणि त्यासाठी आपल्याला हे आपलीच काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल। त्यासाठी आपल्याला गावामध्ये आहे, आपल्या परिसरात आहे, जमाव करू नये, एकमेकांशी भेटीगाठी ही दुरूनच करावी। लहान मुलं आहेत, लहान मुलांचे शाळेंचे सुद्धा खूप नुकसान झालेले आहेत। तरी TV वर किंवा ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत, ते त्या मुलांनी आपण सुरू केले पाहिजेत, घरी अभ्यास केले पाहिजे। आता नुसते घरी बसून राहण्यापेक्षा कोणता ना कोणता पेपर आहे, पुस्तक आहे, हे वाचत राहिले पाहिजे, तेव्हाच आपला काहीतरी समोर उद्धार होईल। आणि तसेच आता शासन लसीकरण काढत आहे, जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे त्यांच्याशी मात झुंज द्यावी लागणार आहे, या रोगाशी झुंज द्यावी लागणार आहे। त्यामुळे आपल्याला मास्क घातल्याशिवाय बाहेर पडू नये। मास्क हा एक आपल्याला जीवनावश्यक वस्तू बनली आहे आणि त्या मास्क आहे, सॅनिटायझर आहे। गरोदर मातांनी सुद्धा खूप काळजी घेतली पाहिजे, कारण त्यांच्यामध्ये 2 जीव, आपण आई आणि बाळ हे 2 जीव असतात आणि त्यांची काळजी घ्यायला त्यांना खूप म्हणजे जास्त आहार खाणे, आपल्या शरीराची काळजी घेणे, आपल्या रोगाची काळजी घेणे, आपल्या परिसराची काळजी घेणे, आजूबाजूला कोणत्याही व्यक्ती खुले फिरत असले, मास्क लावलेले नसले तर त्यांनासुद्धा सांगणे हे आपले काम आहे। आम्ही ग्रामपंचायततर्फे पटेल वार्डमध्ये मी मास्क वाटली, तर आंबेडकर वार्डमध्ये दुसऱ्या सदस्यांनी वाटले, तर म्हणजे वेगवेगळ्या वार्डामध्ये अलग अलग सदस्यांनी सगळ्यांनी आम्ही 5ही वार्डामध्ये मास्क हे वाटलेले आहो। तरी आमची ग्रामपंचायत स्वच्छता किंवा ते फवारणीसुद्धा 2-3 केलेली आहे। आपल्या ग्रामपंचायततर्फे जेवढं होऊ शकते तेवढा आम्ही करतच आहो। आम्ही गावातील लोकांना जे बाहेर गावून आले त्यांना सुद्धा शाळेमध्ये आम्ही क्वारंटाईन ठेवले होते आणि त्यांची सुद्धा काळजी घेतली आणि तेव्हा आमच्या गावी एकही निघाला नाही, पण अचानक एक निघाला, त्यामुळे आता आमचा गाव हा बंदी आहे आणि असा आता कधीही निघला नाही पाहिजे। म्हणून आपल्या गावची काळजी ही आमच्यावर आहे आणि आम्ही त्यांची काळजी घेतो।